पुणे बेंगलोर महामार्गावर कराडनजीक कोल्हापूर नाक्यावर ट्रकने दुचाकीला दिलेल्या जोराच्या धडकेत दुचाकीवरील दोघेजण जागीच ठार झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली कराड येथील कोल्हापूर नाक्यावर ट्रकने दुचाकीला दिलेल्या जोराच्या धडकेत दुचाकीवरील दोघेजण जागीच ठार झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड येथील कोल्हापूर नाक्यावर दुचाकीवरून एक पुरुष व एक महिला निघाली होती रविवारी दुपारी भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिली यामध्ये दुचाकीवरील दोघे जण जागीच ठार झाले घटना घडताच घटनास्थळावरून ट्रक चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी पाठलाग करून ट्रकसह चालकाला ताब्यात घेतले घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी आर पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली यावेळी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती घटनास्थळी बघ्यांची खूप मोठी गर्दी झाली होती एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट करार।